आमची गेले चार महिने झालं बारामती आरटीओकडे मागणी आहे की बारामती इंदापूर दौंड या भागामध्ये जो ओव्हरलोड गाड्या चालतात त्या बंद झाल्या पाहिजे, ज्याच्यामुळे रस्त्याची तर दुरावस्था होतेच पण त्याच्या संगती एखाद्या युवकाच्या एखाद्या निर्दोष फॅमिलीच्या जीवाला धोका आहे। कारण एखादा ट्रक चालत असताना त्याला ब्रेक लागत नाही ओव्हरलोडमध्ये किंवा त्याचा टायर फुटतो, तर याच्यामुळे एखादी फॅमिली उद्ध्वस्त होऊ शकते आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण? तर हे आरटीओ ऑफिस आहे। कारण गेले जवळजवळ चार महिने झाले आरटीओ ऑफिसला आम्ही निवेदन देऊन देखील यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, याच्यामुळे आज आम्हाला नाइलाजास्तव बारामती आरटीओ समोर निषेध मोर्चा काढावा लागला। आणि येत्या 17 तारखेला जर दखल नाही घेतली तर याच बारामती आरटीओ समोर आमरण उपोषण करणार, जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही। यांना भ्रष्ट मी का म्हणतो, कारण आज ह्यांच्या समोर जर असा चाललेला असेल भोंगळ कारभार आणि यांनी डोळे मिटलेलं असेल तर आपण यांना काय म्हणू शकतो, काय कारण असू शकतं? ज्या गोष्टीसाठी यांना ही नोकरी लागली, ही वर्दी दिलेली आहे, म्हणजे सदरक्षण आहे खलविग्रहण आहे, सज्जनांचं रक्षण दुर्जनांचा विनाश, या ब्रीदवाक्याचा कुठेतरी अपमान होत आहे आणि उलटं झालंय का असं वाटतंय। दुर्जनांचं रक्षण आणि सज्जनांचा विनाश म्हणजे आरटीओ पासिंगला आलेल्या गाड्यांच्या मालक चालकांची जी होणारी लूट आहे ती मोठ्या प्रमाणात होणारी लूट थांबली पाहिजे।